सगळ्यात मोठं पर्यटन क्षेत्र आहे, पण तिथं मायनिंग सुद्धा सुरू आहे. मायनिंग कुठल्या भागामध्ये आणि पर्यटन कुठल्या भागामध्ये हा ज्यांनी त्यांनी विचार करायचा हे आहे. ज्याला गोव्यातलं मायनिंग झालं त्याला तिथले डंपरशी लोक वगैरे सगळे बेरोजगार झाले होते, त्यांची इकॉनॉमी कोसळलेली होती. परंतु इथं व्हावं असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण तुम्ही जे म्हणता की पर्यटन आणि मायनिंग एकत्र होऊ शकत नाही, तर गोवा हे त्याचं एक्झाम्पल आहे की ते आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र आहे, परंतु मायनिंग तिथलं जे मायनिंग आहे तिथल्या स्थानिक लोकांना ते रोजगार उपलब्ध करून देतं. तिथल्यामुळे स्थानिक लोकांचा त्याला पाठिंबा असतो. स्थानिक लोकांचा पाठिंबा असेल तरच करायचं असतं. स्थानिक लोकांना विरोध करून कुठलीही गोष्ट आणि कुठलेही डेव्हलपमेंट करण्यामध्ये काही अर्थ नसतो. हीन स्थानिक लोकांकडून, कारण माझी अजून तर भेट झाली नाही, मुळातच माझं ऑपरेशन झालेलं होतं. त्याच्यामुळे तशाच परिस्थितीमध्ये ज्या दिवशी मला हे मिळालं डिस्चार्ज, त्या दिवशी मी माझं काम जे विधानसभेचं आहे आणि विधान परिषदेचं ते चालू केलं. बजेटसुद्धा सतत दुसऱ्या वर्षी आणि एकंदर 7 वर्ष मी त्या ठिकाणी सादर केलेलं आहे वरच्या सभागृहामध्ये. त्याच्यामुळे मी काय माझ्या ह्याची त्याच्यामुळे मी पुन्हा आजारी पडलो, पुन्हा मला एक दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं. परंतु मी कधी प्रकृतीची काळजी घेतलेली नाही आहे. माझ्या दृष्टीने माझं काम महत्त्वाचं आहे. आणि अशी बदनाम करणारी लोकं असतात जी प्रत्येक ठिकाणी असतात, तर लोकांनी अशा कुठल्याही बदनामीवर विश्वास ठेवू नये अशी माझी क्लेश करून घ्यावा. कारण खोटं किती बोलायचं याला मर्यादा असतात. आजगावला आमच्या जमिनी पूर्वीपासून आहेत आणि त्या जमिनी आहेत, त्याच्या व्यतिरिक्त त्या कुठल्याही जमिनीवर मायनिंगचा प्रोजेक्ट नाही. त्याच्यामुळे असं काहीतरी खोटं बोलायचं, खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही एक पद्धत झालेली आहे नाहक बदनामी करायची. मी कुठलीही जमीन मायनिंगसाठी दिलेली नाही आहे. फक्त रेडीचा प्रकल्प हा तिथल्या स्थानिक नागरिकांच्या मागणीप्रमाणे त्या ठिकाणी सुरू केलं आणि ते 60-70 वर्षापेक्षा जुनं मायनिंग आहे. आणि तिथे एक आदर्श पद्धत राबवली जाते ज्याच्यामध्ये बिसलरीसारखं पाणी हे नळाद्वारे पुरवलं जातं. एवढं अगदी सगळ्या तऱ्हेची मदत जनतेला केली जाते आणि तिथली संपूर्ण इकॉनॉमी बूस्ट झालेली आहे. तिथं वेगवेगळे व्यवसाय सुरू झालेले आहेत पुन्हा जे बंद पडले आहेत. त्याच्यामुळे त्याची कंपॅरिझन ह्या नवीन आलेल्या प्रोजेक्टशी होऊ शकत नाही. नवीन आलेले प्रोजेक्ट कोणाला करायचे असतील तर त्यांनी ग्रामस्थांना विश्वासामध्ये घेतलं पाहिजे. इथल्या पर्यावरणाचं रक्षण कशा रीतीने होईल याची काळजी घेतली पाहिजे, तरच या ठिकाणी काही होऊ शकतं. कारण हा अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे आणि याच्याबद्दल माझी कुठलीही चर्चा ही झालेली नाही आहे. ज्याला ग्रामस्थ विरोध करतात, मी माझी पॉलिसी सांगितली आहे, ज्या ठिकाणी लोकांना जे पाहिजे तिथं मी लोकांबरोबर आहे, लोकांना जे नको त्या ठिकाणीसुद्धा मी जनतेबरोबर आहे. त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात शंका बाळगण्याचं कारण नाही. नेहमी आंदोलनं करायची आणि त्या आंदोलनावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची ही तर पूर्वीपासूनची विनायक राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सवय राहिलेली आहे. त्याच्यामुळे हे आंदोलन हे स्थानिक लोकांचं आहे. मी ज्यावेळेला पुन्हा येईन जिल्ह्यामध्ये त्याला त्यांच्याशी सुद्धा चर्चा करेन, त्यांच्या अडचणी समजून घेईन, या प्रकल्पाची माहिती घेईन आणि त्या संदर्भात आवश्यक ते शासनाकडे जे त्यांचं म्हणणं पोचवायचं ते मी पोचवण्याचं या मतदारसंघाचा आमदार म्हणून निश्चितपणे काम करेन.